चाकणमध्ये समर्थ फाउंडेशनच्या वतीने विजयसिंह शिंदे व त्यांच्या सहकाऱ्यांनी गरजूंना सोमवारी दिनांक तीस मार्च रोजी भोजनाच्या पाकिटांचं वाटप केलं आज या ठिकाणी चाकण खंडोबामाळ या ठिकाणी करोनाच्या पार्श्वभूमीवरती गोरगरीब ज्यांना काही जेवायला देखील मिळत नाही आहे अशा लोकांसाठी समर्थ फाउंडेशन व समर्थ प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष सन्मान्य विजय शेठ शिंदे यांनी त्यांनी नियोजन केलेलं आहे की आपण त्यांनाच विचारूया सध्या महाराष्ट्रामध्ये जी करोनाच्या पार्श्वभूमीवर गंभीर परिस्थिती त्या ठिकाणी निर्माण झालेली आहे या पार्श्वभूमीवरती आपण समाजाचं काहीतरी देणं लागतो ह्या भूमिकेतनं अनेक संस्था सामाजिक संस्था त्यामध्ये काम करत आहेत त्याचप्रमाणे खेड तालुक्यामध्ये आम्ही समर्थ फाउंडेशन आणि समर्थ प्रतिष्ठानच्या माध्यमातून जे काही चाकण आणि चाकणच्या परिसरामध्ये गोरगरीब आहेत गरजू आहेत ज्यांचा हातावरती पोट आहे विद्यार्थी असतील अंध व्यक्ती असतील अपंग असतील किंवा ज्यांना आजच्या ह्या परिस्थितीमध्ये जेवणासाठी खऱ्या अर्थानं हातावरचं ज्यांचं पोट आहे आणि ह्या परिस्थितीमध्ये सगळं बंद लॉकडाऊनची परिस्थिती महाराष्ट्रामध्ये असताना ज्यांना पोटासाठी अन्न नाही अशा लोकांच्यासाठी मी आणि माझे सहकारी समर्थ फाउंडेशनच्या माध्यमातून आज चाकण आणि चाकणच्या चा परिसरामध्ये सध्या आम्ही दोनशे अडीचशे लोकांना त्या ठिकाणी जेवण देण्याचं काम करतो आहे आणि भविष्यामध्ये याची व्याप्ती वाढतच जाणार आहे एक चार पाचशे लोकांना दिवसभरामध्ये जेवण त्या ठिकाणी झालं दिलं दिलं जाणार आहे त्याचबरोबर हे करत असताना आमच्या एक परिस्थिती अशी लक्षात आली की चाकण आणि चाकणच्या परिसरामध्ये किंबहुना खेड तालुक्यामध्ये अशा अनेक कुटुंब आहेत की त्या कुटुंबांना आठ पंधरा दिवसाचं धान्य किंबहुना शेदा देण्याची आवश्यकता आहे आणि उद्याच्या काळामध्ये आम्ही जेवणचा उपक्रम तर त्या ठिकाणी चालू ठेवणारच आहे परंतु खऱ्या अर्थानं पंधरा दिवस पूर्वी एवढं जे आवश्यक असे कुटुंब आहेत त्या कुटुंबांना शेदा देण्याचं काम पुढच्या काळामध्ये या ठिकाणी करणार आहे आणि मी आणि माझे सगळे सहकारी त्याच्यामध्ये आमचे अजित घारे असतील मंगेश सोरटे असतील प्रतीक जागताप असतील सुजीत टोपे असतील सुरेश चौकरी असतील कुलदीप गंभीर असतील किंवा अनेक सहकारी त्या ठिकाणी काम करत आहेत त्या सगळ्यांना धन्यवाद अशासाठी दिले पाहिजे त्याच कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अनेक कुटुंब घर सोडायला तयार नाहीत परंतु समाजाचं काहीतरी ते देणं लागतं म्हणून ही सामाजिक भूमिकेतनं हे सगळे तरुण सहकारी माझ्यावर काम करत आहेत आणि निश्चितपणानं या तालुक्यामध्ये या तालुक्यातल्या प्रत्येक माणसाबरोबर या उद्याच्या परिस्थितीमध्ये जी जी काही परिस्थिती निर्माण झालेली आहे अडचणीची त्याच्यामध्ये आम्ही आणि आमचा सर्व मित्रपरिवार समर्थ प्रतिष्ठान समर्थ फाउंडेशन खंबीरपणानं या समस्येला तोंड देऊन लोकांच्यासाठी समाजिक काम त्या ठिकाणी करणार आहे नाही शासनाने जे सांगितलं आहे की सुरक्षितता अतिशय महत्त्वाची आहे त्याच्यामध्ये मास्क लावला पाहिजे सॅनिटायझर वापरलं पाहिजे आणि सुरक्षित अंतर ठेवून आपण त्या ठिकाणी रोजचा दैनंदिन व्यवहार देखील करताना किंवा दैनंदिन वापरामध्ये देखील आपण सुरक्षित त्या ठिकाणी राहिलं पाहिजे आणि आज अनेक लोक अजूनही रस्त्यावरती त्या ठिकाणी दिसत आहेत परंतु मला लोकांना त्या ठिकाणी आवाहन करायची विनंती करायचे की शासनाने ही भूमिका आपल्या सगळ्यांच्यासाठी घेतलेली आहे आणि आपण सगळ्यांनी सुरक्षित राहिलं पाहिजे कारण ह्या आज बाहेरच्या देशांमध्ये परिस्थिती आपण आज इटलीची परिस्थिती बघितली पर अतिशय गंभीर आहे परंतु चाकण आणि चाकणच्या परिसरामध्ये खेड तालुक्यामध्ये आपण सगळे सुजान नागरिक आहात आणि आपण ह्या परिस्थितीला धै्यानं तोंड देऊन खऱ्या अर्थानं घरामध्येच राहून आपलं काम त्या ठिकाणी केलं पाहिजे आणि शासनाने जी भूमिका घेतली आहे त्या भूमिकेला सहकार्य आपण त्या ठिकाणी केलं पाहिजे हे आव्हान मी नागरिकांनी निमित्ताने करतो आपल्यासोबत मंगेश आप्पा सोरटे आहेत त्यांना विचारूया आपण काय सांगाल कोरोनाच्या पार्श्वभूमीवरती आता जे आम्ही नियोजन केले आता सध्या साधारणतः दोनशे अडीचशे लोकांना आम्ही आता हे पुरवतो आहे आणि भविष्यात त्यांना रेशन म्हणजे जे आपले जीवनावश्यक वस्तू आहे किराणामाना आहे त्याचं पण आम्ही नियोजन करणार आहे पुढचं भविष्यकाळ अपन भाई साहब आप कहाँ से आए हो हम आए थे से क्या झारखंड से कितना दिन हो गए हमारा इधर हो गया बहुत दिन हो गए कितने दिन से आप यहाँ पे काम कर रहे हम लोग एक डेढ़ साल से आप तो ये कोई शिकायत शिकायत तो नहीं आया ना नहीं सर तो आप प्रिक्रिप्शन लेते क्या जी आप कालजी लेते हैं क्या सबकी हाँ सर सब पुण्य लाइव न्यूज साठी मी प्रफुल टी साकर पुणे लाइव न्यूज साठी प्रफुल्ल टंगसाळे चाकण निर्भीड आणि निःपक्ष पत्रकारिता याचबरोबर माहिती आणि मनोरंजन यांचा सुरेख संगम आपणासाठी घेऊन येत आहोत पुणे लाईव्ह या मराठी वरून यासाठी आमच्या पुणे लाईव्ह या युट्यूब चॅनलला लाईक करा आणि बेल आयकॉन समोरील बटन दाबून पुणे लाईव्ह परिवाराचा हिस्सा बना धन्यवाद